ci pauci da कल सवेरे आएगा इसके साथ में एक आध आदमी भेजो तुम्हारा तुमसे 10,000 बाकी इतना है ना 18,000 18,000 फोटो काढून घे कितीची पावती आहे रे ते 15,000 त्याच्या हाती पत्र दे फक्त तिथं काउंटरवर ठेवलेले काढले चालत एवढं काही नसते ते का नाही म्हणणार माझ्या पतीला सर्दी खोकल्याचा त्रास होता आणि गावात दवाखाने केले होते तर ते म्हणत होते की कोविडची टेस्ट करा अटाळीले तर मग त्यांना सरकारीमध्ये नेलं होतं रिपोर्ट त्यांचा कोविडचा निगेटिव्ह निघाला आणि त्यांना खामगावला भरती केली.
मग नंतर मग खामगावला भरती केल्यानंतर सर मग अश्विनी नर्सिंग होमला मग तिथं ॲडमिट केलं. तिथंच त्यांनी MRI करायला सांगितलं. नंतर मग त्यांनी भरती केल्यानंतर सर त्यांनी 81,000 रुपये बिल काढलं. 81,000 रुपये बिल काढल्यानंतर सर 70,000 रुपये बिल भरलं. नंतर मग त्यांनी बाकीचे पैसे 11,000 रुपये राहिले होते, तर त्यांनी मग या बाईच्या गळ्यातली सोन्याचं मंगळसूत्र घेतलं सर. ती अशी मागणी केली की बाबा आम्ही तुम्हाला उद्या 11,000 रुपये आणून देतो, पण त्यांनी काही ऐकलं नाही सर. आणि त्यांनी मग मंगळसूत्र घेऊन ठेवलं, परत केलं नाही. काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अश्विनी कोविड सेंटर नर्सिंग होम या कोविड सेंटरमध्ये एक मंगेश गवई नामक आवार गावाचा उपचार घेत होता, कोरोना उपचार घेत होता. त्याला सुट्टी झाल्यानंतर त्याला 11,000 रुपये उपचाराचे पैसे कमी पडले होते. तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना कोविड सेंटरच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली होती की सदर हे 11,000 रुपये आम्ही तुम्हाला पेशंटला घरी घेऊन जातो आणि घरून आणून देतो. तर त्यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही आणि पेशंटच्या पत्नीच्या गळ्यातली पोत सोन्याची तिथं ठेवून घेतली. हा पूर्ण जो प्रकार आहे हा एक सावकाराला लाजवेल असा प्रकार आहे. कोविड सेंटरवाल्यांनी खामगाव शहरात सुरू केलेला आहे. तरी पालकमंत्री महोदय, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जे कोविड सेंटरमध्ये जो हा असा घृणास्पद प्रकार घडला त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये अवैध आणि वैध अशा कोविड सेंटर जे चालू आहेत त्या सेंटरकडे जिल्हा प्रशासनाचे कोणतेच लक्ष नाही. आणि असे असल्यामुळे ह्या कोविड सेंटरच्या संचालकांनी पेशंटच्या बिलापोटी जिथूनही जितके पैसे येतील तितके हा उकळण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे. ह्याच्यामध्ये खामगाव शहरातील जी घटना घडली मंगळसूत्र ठेवून घेण्याची, ही तर फार निंदनीय आहे. ह्या लोकांच्या नजरा पैशावरती तर आहेतच, जिथे पैसे मिळत नसतील तिथे यांच्या पेशंटच्या नातेवाईकांच्या यांच्या सोन्यापडे किंवा त्यांच्या दागिन्यांकडे या लोकांचं लक्ष गेलेलं आहे. या सर्व लोकांवरती या जिल्हा प्रशासनाची कुठलीही अशी पकड होताना दिसत नाही. ह्याच्यामुळे सैराट झालेले हे जे वैद्य आणि वैद्य जे कोविड सेंटरचे लोक आहेत यांच्यावर कुठेतरी वचक बसला पाहिजे, जेणेकरून हे लोक पैशाची जी लूटमार आहे ते कुठे थांबली पाहिजे. आणि हे जे मंगळसूत्र जे ठेवून घेण्याचा जो प्रकार आहे हा इतका निंदनीय आहे. मी त्या संदर्भात त्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर आहेत डॉक्टर राजपूत त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी ताबडतोब मला ती परत कराय स्टार्ट. मंगेश गवई नामक रुग्ण हा आमच्या अश्विनी नर्सिंग होममध्ये दिनांक 13 मे रोजी COVID-19 उपचारासाठी भरती झाला होता व दिनांक 20 मे रोजी त्यांनी कोविड उपचारावर मात करून तो घराकडे सुखरूप वापस गेलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होता आहे त्या व्हिडिओबद्दल हॉस्पिटल प्रशासनाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही व पेशंटचे व पेशंटच्या नातेवाईकांचे कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्या हॉस्पिटलबद्दल नाही.